सातारा जिल्ह्यात खातर खटावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घडलेल्या दूधदाराच्या विरोधात आंदोलन केलं. मायणी दहिवडी मार्गावर रास्ता रोको केल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खासगी दूध संघाकडून दुग्ध व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. बीडच्या शासकीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गायरान धारकांनी आक्रोश मोर्चा काढला. गायरान जमिनीवर आमचाच ताबा आहे, त्यामुळे आमची मालकी शासनानं हिरावून घेऊ नये अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. यावेळी प्रशासन आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एसटीच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळ यात्रा काढणार आहे. महामंडळाच्या वर्धापन दिनी 1 जूनपासून ही यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत ही यात्रा सुरू होईल. या यात्रेसाठी शिवनेरी प्रकारच्या वॉल्वो बसमध्ये अंतर्गत बदलही करण्यात येत आहेत. स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नाशिकच्या विंचूर बस स्थानकामध्ये कोणतीही बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या बस स्थानकात मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत. सोलापूरकरांच्या सेवेमध्ये नव्या इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. तसे संकेत राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आले. त्यादृष्टीनं शासनाकडून सकारात्मक पावलंही उचलली जात आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे